जेव्हा तुम्ही लॉटरी काढली आणि भ्रष्टाचाऱ्यांना स्वच्छ करता तेव्हा तुम्हाला काही नैतिक अधिष्ठा नाही बोलायचं. हे पहिल्यांदा कळतं की महाराष्ट्र कुठे चाललंय, त्यामुळे कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र लॉटरीत. मला वाटतं आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी काल वंदनीय शिवसेना प्रमुखांची पुण्यतिथी असताना प्रदर्शनाला भेट दिली तेव्हा वक्तव्य केलं होतं की सावरकरांबद्दलचं आमचं प्रेम आणि श्रद्धा वादातीत आहे ती. त्यामुळे राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं आहे त्याच्याशी आम्ही सहमत नाही असं त्यांनी स्पष्टपणे कालच सांगितलं होतं. त्याचा परिणाम काय होणार की नाही आता ते धुरीण ठरवतील, कारण आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब त्या संदर्भात निश्चित ठरवतील पुढं काय करायचं की नाही करायचं. पण आता त्याच्यावर मला वाटत नाही आत्ता अजून काय असा काही निर्णय झाला आहे किंवा त्याबाबतीत काही पुढे चर्चा झाली. जे काय असेल ते आदरणीय उद्धवजी ठरवतील. सर, आजच्या शेगावच्या सभेत राष्ट्रवादीचे अनेक नेता होते, मात्र याच्यामध्ये शिवसेनेचे एकच नेते. मला वाटतं आपण सावरकरांसंदर्भात बोलताना आमची असहमती त्यांना कळली असेल कदाचित, त्यामुळे गेले नसतील कदाचित, बघू पुढं काय घडायचं ते. सर, महाविकास आघाडीला कुठलाही धोका नाही, राऊतांशी चर्चा केल्यानंतर जयराम रमेश यांचा दावा. म्हणजेच काय की आमच्याकडनं आमचं जे सावरकरांबद्दलचं मत आहे, श्रद्धा आहे, त्यांच्याबद्दलचा आदर आहे, तो माननीय राऊत साहेबांनी त्यांच्यापर्यंत पोचवला. आणि पोचवल्यानंतर त्यांना कळलं असेल की हे हा वादाचा विषय उकरण्याची गरज आहे की नाही, त्यामुळे कदाचित त्याच्यावर पडदा पडला असेल, ते शक्यत आहे. सर, एक शेवटचा प्रश्न, जे चर्चा सुरू आहे आणि जे राजकारण सुरू आहे याच्यावर काय बोलणार? हा, राजकारण अतिशय गलिच्छ आहे. महाराष्ट्र इतका मागे जातोय आणि मला कळतच नाही की बोलणारी माणसं स्वतःकडे आत्मपरीक्षण करतात की नाही, त्यांच्या पितृसंघटना कुणाकुणाबद्दल काय बोललेल्या आहेत, त्यांचं अनेकांनी त्यांच्याबद्दल काय बोललेलं आहे. मला वाटतं देशाचा अमृत महोत्सव सुरू आहे आणि देशाच्या सगळ्या इतिहासाचे विषय आहेत किंवा आणखीन काही आहेत ते इतिहासाचे इतिहासतज्ज्ञ आहेत, काही भाषातज्ज्ञ आहेत, काही संस्कृतीतज्ज्ञ आहेत, पण या सगळ्याचा त्यांना व्यक्ती स्वातंत्र्यामुळे आपलं मत मांडण्याचा अधिकार निश्चितच आहे. पण आपण या सगळ्यामध्ये मूलभूत विषयांना हरून ह्या विषयी चिवडत बसतो आणि त्यातून पुन्हा पुन्हा समाजामध्ये विभंजन होत राहतं, ते मात्र मनाला खूप त्रास देत राहतं. कोणीतरी आपली जात आठवून सांगतो म्हणजे मंत्रीपदावरचा, तेव्हा असं वाटतं की देश कुठं चाललाय आपला आणि महाराष्ट्र कुठे चाललं आहे. महाराष्ट्रात एवढे उद्योग गेले त्याची खंत नाही, लाज नाही. महाराष्ट्रात एका मुलीवर एवढे मोठे अत्याचार झाले त्याचं काही वाटत नाही. महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या वाढते त्याचं काही वाटत नाही. महागाई वाढते त्याचं काही वाटत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही त्याचं काही वाटत नाही. धर्म म्हणजे खरा अधर्म, तो अधर्म पसरवायचा आणि विभंजन करायचं, ही जी काही पॉलिसी सध्या सुरू आहे ती पाहिल्यानंतर कुठे आपण देशाला नेतोय मला कळत नाही. कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र असं म्हणणाऱ्यांनी आता कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र तेवढं पाहिलं तरी खूप काही मिळालं. येणाऱ्या महानगरपालिका इलेक्शन पर्यंत चालत राहणार काय? वाईट आहे ते, त्यांनी ठरवलंय ना. तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला आदराने सांगतो, नॅरेटिव्ह कोण सेट करतो? तुम्ही रोज येता, ते काहीतरी असं बोललेत, तुमचं काय म्हणणं आहे? मग ते काहीतरी बोललेत त्यांना कधी विचारतं का आपण की ज्या तुमची लॉटरी जी सुरू केली आहे तुम्ही, तुम्हाला काय नैतिक आधार आहे की त्यांचं? म्हणून तो ना, मी माझी प्रार्थना आहे ते काही बोलू द्या, आम्हाला विचारायला पण येऊ नका. त्यांचं नैतिक अधिष्ठान त्यांनी केव्हाच घालवलं ना. जेव्हा तुम्ही लॉटरी काढली आणि भ्रष्टाचाऱ्यांना स्वच्छ करता तेव्हा तुम्हाला काही नैतिक अधिष्ठान आहे बोलायचं? हे पहिल्यांदा कळतं की महाराष्ट्र कुठे चाललंय, त्यामुळे कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र लॉटरीत असा येतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.